हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. श्रेयवादातून आमदार बाबर यांनी धनगाव योजनेचे काम बंद पाडले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांचा आरोप. आटपाडी तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठीच्या धनगाव योजनेचे 95% काम पूर्ण झाले आहे. केवळ मला श्रेय मिळतंय म्हणून आमदार बाबर यांनी काम बंद पाडले आहे असा आरोप अमरसिंह देशमुख यांनी केला आहे. तालुक्यात टेंभूचे पाणी आले आहे पण ते पिण्यासाठी योग्य नाही. विटाला प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी पुरवलं जातं. आटपाडीच्या जनतेने शुद्ध पाणी प्यायचं नाही का असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. मला तशी चर्चा आवडत नाही. जिल्हा परिषद सदस्य झालो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. आणि ज्यावेळेला अध्यक्ष झालो त्यावेळेस आटपाडी तालुक्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ होता. इतका दुष्काळ होता की टँकर भरायला सुद्धा पाणी नव्हतं, टँकर भरायला पाणी नव्हतं. मी टँकर भरून महू, कोळ आणि या भागातनं टँकर भरून आटपाडी तालुक्याला इतकी वाईट परिस्थिती. आणि मग तो विचार करून मी ही योजना राबवली. अगदी जेवढी माझी ताकद आहे ती सगळी ताकद त्या ठिकाणी खर्च केली आणि मंजूर झाली. आजच्या घडीला त्या योजनेचं सांगतोय की ती योजना 94-95% पूर्ण आहे. सगळी गावं जोडलेली आहेत. वॉटर ट्रीटमेंट त्यात म्हणजे पाणी शुद्धीकरणाचा देवघाटवर प्लॅन तयार आहे. नदीवर सगळं पंप हाऊस तयार आहे, मोटर बसवली आहेत, टेस्टिंग सुद्धा झालेलं आहे. आणि आजच्या घडीला 111 कोटी रुपये खर्च केले. किती? 111 कोटी. 111 कोटी आटपाडी तालुक्यात पहिल्यांदाच ह्या स्कीमसाठी शासनाच्या आधी लक्षात घ्या, 111 कोटी खर्च झाले. फक्त 5-6% काम राहिले. परंतु दुर्दैवानं काय मंडळींनी जाणून बुजून हे काम बंद झाले. मला कधी कधी प्रश्न पडतो की कशासाठी, काय काय कारण आहे? मी एकटा त्याचं पाणी देणार आहे का? मी त्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे का? माझे पैसे अडकले तर काहीच विषय नाही. केवळ अमरसिंह देशमुखनं ही मंजूर करून आणली आणि हे त्याचं नाव माणसं घेतील एवढ्या भीती पोटी अक्षरशः इतकी ताकद लावल्या ह्या मंडळीने बंद पाडले का? म्हणजे चालूच होत नाही. काय मला समजत नाही. हे काय पूर्ण तालुका पाणी देणार आहे? चांगलं पाणी प्यावं ही अपेक्षा. पण तिथं माझी ही स्कीम मंजूर करत असताना आता नवीन मुद्दा पुढे काय मंडळीचं म्हणणं आहे की आता टेंभूचं पाणी आलंय मग काय गरज आहे या सगळ्याची? प्रश्न असा येतोय की हा ज्यावेळेस मंजुरीचा प्रश्न आला त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मंत्री वगैरे सोडा सचिवांच्या बरोबर माझा हा वाद झाला मुंबईत. त्यांच्या पुढे हा मुद्दा कधीतरी आपल्याच मंडळीनं मांडला होता की आता टेंभूचं पाणी आलंय तर मग हे पाणी आणायची काय गरज आहे? मी त्याचा साधा प्रश्न सांगेन. टेंभूचं पाणी येणार आहे का? तर येणार आहे. पाणी भरपूर होणार आहे का? तर होणार आहे. पाणी कसलं येणार आहे हे आम्हाला सांगा. ते पाणी शेतीला योग्य असेल, पिण्याला योग्य असेल का नाही ते कुणी सांगू शकत नाही. म्हणजे इतकं चांगलं पाणी जे पिऊ शकू असं पाणी टेंभूचं नाही लक्षात घ्या. म्हणून आम्हाला माझ्या माणसांना फिल्टर केलेलं पाणी प्यावं अरे हा अधिकार आहे. घटनेनं तुम्हाला मला सगळ्याला दिलेला हा अधिकार आहे. चांगलं स्वच्छ पाणी पिण्याचा द्यायचा शासनानं द्यायची जबाबदारी हा अधिकार आहे तुमचा माझा. सचिवांच्या बरोबर माझा वाद झाला मंजुरीच्या अगोदरचा विषय सांगतोय मी तुम्हाला. मी त्याला एकच मुद्दा पुण्यातले, मुंबईतले, सातारचे, पुण्यात कोल्हापूरच्या शहरातली मंडळींना तुम्ही फिल्टरचं पाणी देता मग खेड्या गावातल्या माणसाला तुम्ही का द्यायचं नाही? काय ठीक आहे, भारतात राहत नाहीत काय? महाराष्ट्रात राहत नाहीत का? म्हणजे शहरात राहणाऱ्यांना फिल्टरचं पाणी आणि खेडोपाडी राहणाऱ्यांना कसं बी पाणी प्या हा न्याय कुठला तुमचा?
ह्या मुद्द्यावर मी ही स्कीम मंजूर करून आलेली. आताच काय मंडळी हा असा प्रचार करतात की एवढं मोठं पाणी आलं मग काय. हे पाणी मग साधी गोष्ट सांगतो मी. आताच सांगितलं की फिल्टरचं पाणी मला माझ्या घरात माझी बायका पोरं माझ्या घरातली लहान मुलं फिल्टरचं आता सगळी पाणी विकतची देतात का नाही. का कशासाठी विकतचं पाणी घ्यायचं आम्ही. पण ठीक आहे ज्याची ताकद आहे तो घेतोय हो. जे रोजगाराला जात आहेत त्यांना कशासाठी कुठनं पैसे आणत. मग त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना असं पाणी प्यायचं का. त्याला आधी म्हणजे त्याची गरिबी आहे म्हणून त्याला चांगलं प्यायला प्यायला पाणी आम्ही मागतो. ह्याच्यापेक्षा दुसरं काय मागत नाही का. आणि ती ताकद खर्चून आम्ही आणलंय आमच्या ताकदीवर. मी माझ्या तालुक्यासाठी मी माझ्या तालुक्यातल्या माणसांसाठी जर असं करत असेल आणि कुणाला तरी वाटत असेल की ह्याला हे होऊ दे किती वाईट आहे. तुमची ताकद अमरसिंह देशमुख 100 कोटीची आणणार ना तुम्ही 200ची आणा ना लोकांना मिळून येणार काय अडचण आहे. पण कुणाचं तरी नाव होतंय म्हणून हे होऊ द्यायचं नाही. इतकं पाप तुम्ही का करताय मी कधी बोललो नाही. पण सरांनी त्याचा उल्लेख इथं केला म्हणून मुद्दा म्हणून थोडस मी बोलतोय. हे चुकीच्या पद्धतीचं राजकारण राजकारण आटपाडी तालुक्याला असं हे परवडणार नाही. आपल्या तालुक्याला जे करतंय एखादा माणूस चांगलं कर भरे भर विरोध लापर तू चांगलं करतोय ना आपण त्याच्या ठीक आहे त्याला पाठिंबा राहिला विरोध तर करू नका ना. साधी गोष्ट आहे तू चांगलं करतोय तू कर मला जेवढं जमतंय मी करतो तुझं माझं मिळून चांगलं होईल काहीतरी. अशा पद्धतीचा विचार झाला तर काहीतरी घडणार आहे. लक्षात घ्या 100 कोटी 111 कोटीची योजना झालेली आहे. बटन दाबायचं आहे आणि कोणीतरी प्रतिष्ठेची करून हे पूर्ण थांबव काय मिळणार आहे. ह्या पद्धतीचं राजकारण होऊ नये अशा प्रकारची इतर विनंती या चांगल्या ठिकाणी केली तर मला वाटते काय गैर आहे असं मला वाटतं. तुम्हालाही माहिती असलं पाहिजे काय नाहीतर नुसतं जनक जनक पण पाणी कुठं आहे हा प्रश्न येणार ना. मी कधी त्याचा उल्लेख करत नाही पण दुसऱ्या त्यांनी उल्लेख केला म्हणून मला सांगणं भाग पडलं. थोडं काम राहिलंय परंतु दुर्दैवानं थांबवलंय हा काम. माझा आरोप आहे हा आरोप आहे थांबवलंय काम. आणि त्यात त्यांचा काय फायदा हे मला माहित नाही. आटपाडी तालुक्याच्या लोकांना चांगलं पाणी न मिळू देणं ह्याला त्याच्यात काय 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 समाधान कशाच समाधान. पण झालंय सगळं पण केवळ कुणाला तरी त्याचा मोठेपणा मिळतोय त्याचं श्रेय जातंय हे आवडत नाही म्हणून जर करत असेल तर ह्याच्यापेक्षा वेगळं दुर्दैव काय नाही. एक कार्यकर्ता म्हणून ही भूमिका तुमच्या समोर मांडणं गरजेचं होतं. विषय निघाला म्हणून मी मांडलं याचा अर्थ तुम्ही थांबलोय अशातला भाग नाही. माझ्याकडे आज जरी काही सत्ता नसली तरी माझ्या ताकदीवर आजपर्यंत जे काय मिळवलं त्या ताकदीवर मी पूर्ण करणार आहे. परत मागच्या वर्षात जे चालू व्हायला पाहिजे होतं ती माझ्याकडे सत्ता नसल्यामुळं मला वर्षभर पुढे जायला लागतं एवढाच विषय आहे. त्यापेक्षा काय करणार म्हणून सातत्यानं माझी भूमिका आहे की आटपाडी तालुक्यामध्ये सत्ता असली पाहिजे ही भूमिका नरदर तोडून मी सांगतो ती ह्याच्यासाठी सांगतो. भूमिका असली आपला असला पाहिजे. विचारा का हो तुम्ही चांगलं पाणी देता तुम्ही मला फिल्टरचं पाणी लागतं आटपाडीला पेरे तर बिघडते गेलो तुमचं. इतकं वाईट काम असू नये असं माझं. तर अशा पद्धतीचं आपण सगळेजण चांगलं काम करण्यासाठी एकत्र आहे. सगळ्यांनी मिळून चांगलं काम करूया. लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण कार्यकर्ते आहोत आपण पदाधिकारी आहोत आपल्यावर लोकांनी जबाबदारी की हे भान ठेवून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो.